कसे काय सगळे सगळे कसे आहेत आपले किती जरी लागले असले तरी आपण आणि म्हणतो म्हणतोय आयुष्यात पुढे जायला बोलावलं हे ना काय तर ऐका येईल सुरुवातीलाच जा म्हणतो जरा मागन येतो तुम्हाला आणि जगातले सगळ्यात भारी पॉडकास्ट आहेत ना ते अनरेकॉर्डेड आहेत आणि मागचे चाळीस पंचाळीस दिवस माझ्या आयुष्यात अशा काही घटना घडायला चालू केलं की के यायला काय होते काय कळानच मागन याला दोन तीन मित्र इन फासतात आयुष्यात जेणेकरून तो अकरावी बारावीतला कार्यकर्ता नसतो का तुझ्याकडं चप बघत होती म्हणजे एवढ्या घाण त्या लूपमध्ये आपण अडकलो आहे की काही लोकांसाठी आपण एवढे मॅच्युअर आहे आणि काही लोकांसाठी अजून आपण बालिश आहे आणि हे का अडकलं माहिती आहे का आपण नाईन्टी किडनं खूप जास्त ट्रान्झेक्शन बघितलं लाईफमध्ये आम्हाला काळी पिवळी वडाप म्हणायचे आम्हाला लोक आणि हे जसं मॅच्युअर होईल मोठं होईल तेव्हा कळतं की प्रत्येक गोष्टीला काहीतरी सेन्स होता पण आई आई असते ना म्हणजे तुमची आई काय असो माझी आई असो कुणाची आई असो आईला आपला मुलगा आहे ना पण पोरं काय थांबत नव्हती आणि सगळ्यात भारी गेम म्हणजे रावारवी आता हे तुम्ही पहिल्यांदा ऐकलं जिने नाही दुंगा पेदाही होणे नाही दुंगा माझ्या अंगात काय कायम आहेत मी शर्टची बटणं उघडली बन्याल बिनेल काय घातलो ना त्याच्या पायाला शर्ट गुंडाळला साताऱ्यातून कोरेगावला जायला ना तिथे खिंड आहे आमच्या इथं त्रिपुटीची तिथं पप्पांनी गाडी एका बाजूला लावली आणि हँडब्रेक लावला मला वाटलं आता मारतय पप्पा आपल्याला साऊदर्न इंडिया आपला एपिसोड फिक्स आहे मला <laughs> म्हणले भाई तुला प्लस मायनस पण येत नाही म्हणलं बाप्पा तसं नाही हो पण आता रिस्क घ्यायची वेळ राहिली नाही ओके म्हणले आणि त्यानंतर मी कॉलेजला जायला लागलो आणि आय सफर्ड वर्स्ट काइंड ऑफ ट्रीटमेंट ऍट इनिशियल स्टेज ऑफ कॉलेज इन शॉर्ट बुलिंगच इनडायरेक्ट आणि मग कॉलेजला ॲडमिशन घेतलं आणि मला दाडी वगैरे आलेली मी दोन वर्षांनी मोठा यांच्यापेक्षा ही कवळी गवळी पोरं फ्रेश आलेली बसलेली आणि त्यांना कळलं की हा बाबा दोन वर्ष डाकू ड्रॉप आऊट होऊन आला आहे मग मला त्यांनी फार वाईट टाकलं नाही का की बाबा माझ्या बेंचवर कोण बसाना माझ्यावर डबा कोण खायना आणि ही स्वतःला कूल बिल समजायला लागले रेट्रिकाचे फिल्टर लावून रेट्रिकाहून ॲप्लिकेशन असायचं आधी त्यांना भारी वाटायला लागले नाही का हळूहळू स्नॅपचॅट काढायला लागले आणि मी आपलं गप बसायचं मला कळलं की आयला असं नाही असं राहून चालणार नाही आता बी बी ए करायचं आहे आवडतं आहे सिलेबस समजतोय तर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आणि तेव्हा मग यूट्यूब समजायला लागलं ठीक आहे मग यूट्यूबवरती मी व्हिडिओ बघायचे मार्केटिंगचे इकॉनॉमिक्सचे एचआरचे फिलिप कोटलरचे काय असतील ते आणि शिक्षक जे असते त्यांना शिकवायला ते पण पासआउट होते आमच्या इथले सिनियर्स मग त्याच्यात डबल अभ्यास करून यायचो आणि सगळ्याची उत्तर द्यायचो मग माझ्या वर्गात हळूहळू इम्प्रेशन व्हायला लागलं की बाबा हा कोणतं आहे मग एक वेळ असे आलं की आपल्याच नोट्स अख्ख्या वर्गात फिरायला लागले आणि मग सगळ्यांनी मला ऍक्सेप्ट केलं की नाही बाबा हा आता याला स्वीकार करूया आपण आपल्याच पट्टीतला माणूस ठीक आहे आणि पहिले सेमिस्टर मला विचारलं की कि भैया किती मार्क पडतील पास मला म्हणले तू स्वतःला मारून घेतोय का मी मारू एवढ्या वर्षानंतर बी तू हेच म्हणतोयस पण मला माहित होतं मला चांगले मार्क पडणार मी पास होईल का म्हणलं सांगतो आणि हे ही, ही, ही ना मला सगळ्यांना सा सांगायचे तुमच्या सा सगळ्यांना जर तुम्ही कॉलेजमध्ये असाल जर कधी घरातल्यांनी विचारलं की किती मार्क पडताल तर जेवढं पडत्याल त्याच्यापेक्षा जे दहा टक्के कमी सांगायचे किंवा म्हणायचं पास होईल का सांगतो आपल्या घरातली लय खतरनाक टोमणे देतात चुकून जरी तुम्ही म्हणला पडत्याल सत्तर आणि सत्तर पडले तर म्हणताल का सत्तर पडणार नर होते ना रे आ एकोणसत्तर पडले सारखंच ऐकवणार आणि मी झालो क्लास टॉपर घरातली हँग घरातली हँग मग परत पप्पा म्हणले मी तुला म्हणलेलं ना तुझे पता नाही लेकिन तू हे म्हणलेलं बाई हुशार तु आहे तुला माहित नाही पण तू हाय हुशार माझ्या आईचं वेगळं चाललंय नाही का की वास्तुशास्त्र वगैरे डू बिलिव्ह इन वास्तुशास्त्र आणि वास्तुशास्त्र वगैरे केलं आमच्या घरात आणि मला मार्क बिर पडले आमच्या आईने वास्तुशास्त्र करून आमच्या पोरला मार्क पडले अगं म्हटलं मी रातभर जागलो ती बी बघ की अगं मी अभ्यास केला आहे माझे कर आणि मग सहाच्या सहा सेमेस्टर मी क्लासच्या टॉप मध्ये वन टू थ्रीमध्ये मध्ये सगळं आणि लास्ट इयरला एकवीस कंपन्या सिलेक्शन आणि आमच्या घरात एक गोष्ट कळली की आमच्या घरात आणि पाहुणे रावली येत नाही म्हणजे वेगळंच आजम्पशन लावतात काहीतर त्यांना ला काय वाटलं की आता माझ्यासारखा पोरगा जो वाया गेलता ज्या जो ड्रॉप आऊट आहे तो बीबीएमुळं सुधारला त्यांचं आजम्पन काय झालं की सुधारला कशामुळं बीबीए केल्यामुळं माझ्या मागं माझ्या अख्ख्या घरात सहा जणांनी बीबीए केले मला जे जी भीती होती तीच केलं आधी इंजिनियर 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 आता बीबीए आल्यात का तर सोपं वाटतंय का काय वाटतं बट इट्स नॉट इझी कोर्स कुठलाच कोर्स इझी नसतो तुमच्यावरती असते हे सगळं झालं आणि मग मीच ठरवलं की मला टी सी एस जॉईन करायचं आहे आणि मग टी सी एस जॉईन केलं मी दोन हजार अठराला आणि असे दिवाळीच्या दोन दिवस आधी मला कॉल आला द्या नाही दिवाळीच्या आधी लेक्चर झालं त्याच्या दहा दिवस आधी मला कॉल आला वाय सी आय एसमधून हॅलो ज्या कॉलेजमधून रस्टीगेट झाली होती म्हणलं हॅलो येस हॅलो सौरभ भोसले सर बोलत आहेत का म्हणलं सर कोण बोलत आहे मी वायसीएस मधून असं असं बोलतोय म्हणलं हा मॅम बोला ना हा सर एक्च्युअली म्हणलं सूर का मानले आहेत अॅक्च्युली सर आम्हाला असं कळलं की तुम्ही एवढे एवढे इंटरव्यूज क्रॅक केलेत सो so, तुम्ही आमच्या मुलांसाठी एक सेशन कंडक्ट कराल का मी म्हणलं का नाही जितन गेटबद्दल आज सोडत नव्हती तिथं श्री पुष्प म्हणजे आणि नारळ बिरळ सगळं आपल्याला मिळणार आहे का नाही आणि म्हणलं आम्ही तुम्हाला पाच हजार रुपये रिमेंडरेशन देऊ मी म्हणलं पैसे मिळणार आहेत बोलायचे फर्स्ट डे ऑर इट वॉज सेशन ऑफ माय पब्लिक स्पीकिंग करिअर आणि नऊ ते साडे अकरा आणि मी बोलायला चालू साडे अकरा वाजता थोडाफार त्यांनी चहा आणि समोसा वगैरे दिला पोरांना आणि सोडणार होते पोरं म्हणे सर बोला आता त्या पहिल्या लेक्चरला ले जे लोक होते त्यापैकी दोन मुली इथे राशिकेत की त्यांनी पहिले लेक्चर केलं ले, जे पहिल्या सेशन इथं आहेत ते आणि बरेच मुले आहेत जे पहिल्या लेक्चरला माझे बसलेत ना ते आज माझ्यासोबत आहेत आणि अजून माझ्या कम्युनिटीत काम सो so, की एवढ्या वर्षाच्या जर्नीमध्ये पण मी काही माणसं सांभाळू शकलो शकलो आणि ते लेक्चर साडेतीन अडीच पर्यंत चालला साडीच तीन पर्यंत आणि मी कोल्हा आय मी सहा तास बोलतोय नरड सुक माझं तरी पोरं बोल होय ना धीस इज प्रोफेशन आय कॅन लुकअप टू आणि नंतर मग मी सांगायला लागलो माझ्या बॉसला टी सी एसमध्ये मध्ये आमच्या शेजारच्या मावशीच्या आत्याचं मांजर वारलंय मला लिव पाहिजे <laughs> काय पण कारण देऊन लिव्ह मारून मी सेशनला जायला लागलो आणि त्याला पण कळलं हे लिव मारून सेशनला जाते आणि नंतर नंतर मला कोल्हापूर त्या भागात खूप प्रेम मिळलं कोल्हापूर भागातले खास सांगतो गगनबावडा शाह वडी तिथल्या स्कूल्सला माहित होतं की मला शनिवार रविवार सुट्टी असते तर तिथले स्कूल्स आहेत ना रविवारच्या शाळा भरवायची म्हणजे त्या चार शाळा एका ग्राउंडवर एकत्र यायचं माझ्या लेक्चर ऐकायला रविवारच्या नाव जस्ट इमॅजिन यू आर ट्रॅव्हलिंग फ्रॉम पुणे टू शाहूवाडी किंवा तिकडे कोल्हापूरमध्ये आणि ती पोरं रविवारच्या आल्यात मस्तपैकी आईनं भांग पडलेलं नसतं का तेल लावून आडवा चपचपीत हाफ चड्डीत आपल्याला ऐकायला बसलेत किती भारी ना म्हणजे मला जेवढी टॉक्झिसिटी किंवा जेवढं प्रेशर मिळायचं जॉबमध्ये तेवढं दोन दिवसामध्ये आणि पब्लिक स्पीकिंग वॉज एस्केप फॉर मी फ्रॉम द रिअलिटी ऑफ द कॉर्पोरेट लाईफ अँड द कुएलिटी दॅट इज गोइंग इन द कॉर्पोरेट लाईफ आणि सगळ्या गोष्टीतून आणि नंतर नंतर मी माझा असलं क्लायंट होता सो माझा साडेतीन चारला जॉब सुटायचा जसं जॉब सुटला की मी जे कॉलेज सहा साडेसहापर्यंत असतं ना त्यांना म्हणायचो काय नाही मला एक रुपये पण देऊ नका फक्त मला एक लेक्चर घेऊ दे शेवटचं एकच तास आणि मी तुम्हाला खरं सांगतो कोणाला प्रत्येकाला वाटतं आज ह्या स्टेजवरती थांबलाय किंवा फॉलोअर्स आले हे आले सगळ्यांना सगळ्यांना असं वाटतं की काय रे बट सुरुवात आहे ना आले वाईट असते कुठल्या पण क्षेत्राची आणि अशा क्षेत्राची ज्या क्षेत्राबद्दल लोकांना माहीतच नाही अजून पण मला लोक विचारतात नक्की काय करतो जस्ट इमॅजिन मला पण कधीतर वाटत असेल ना की आयला किती दिवस मला एक्सप्लेन करायला लागले नक्की काय करतो मग मी ठरवलं की नाही आता निवान घ्यायचं सौरभ भोसले स्पेशल्स आणि जे व्हिडिओ बाहेर आल्यावर सांगाय नाही लागणार की नक्की भोसले काय करतो आणि मग मी एक ठरवलं की आईला मी शाळेत जातो तिथल्या शिक्षकांच्या वेळेत पगार नाहीत तिथून का ते काकवी बिकवी बनवतात त्या गुळाचं ते शिक्षक घरनं ते घेऊन येतात इतकं म्हणजे खेडेगावात तुम्ही गेला ना शाळेत त्याच्यासारखी फिलिंगच नाही कोणती तुमच्यात जावं असं काही नाही आणि आपल्याला कळतं ना काय एवढं ॲप्रिसिएशन आपल्यासाठी एवढी लोक हे करतात आणि बावीस वर्षाचा पोरगा कुठलं कॉलेज उभं पण करत नव्हतं मला सुरुवातीला आणि ज्या कॉलेजेसनं उभं केलं ना त्या कॉलेजमुळे आज मी येते उभय ज्या कॉलेजेसने माझी ना वय नाही बघितलं ना ज्यांनी माझे शब्द बघितले ज्यांनी माझं स्किल्स बघितलं त्यांनी मला सेशन्स दिलं सुरुवातीला त्या सगळ्या कॉलेजेसला आज मी थँक्यू म्हणतो त्या कॉलेजेसनं मला त्यांच्या कॉलेजेसमध्ये उभं केलं म्हणून मी आज येतो उभाय आहे नाहीतर काहीच नाही मी त्यांच्याशिवाय कारण की आज प्रत्येक कॉलेजला तुमचे फॉलोअर्स पाहिजेत तुमचे नंबर्स पाहिजेत बरोबर आहे कुणाला कॉन्टेंट नको आहे आणि तेव्हा कॉन्टेंट कसा रे तेव्हा फोन नाही का काय नाही तुम्हाला स्टेज आज एक परिस्थिती सांगतो की आज मी कुठं सेशनला गेलो तर आम्ही दहा बार लोकं जातो आमच्या कम्युनिटीतले फोन आहेत कॅमेरेत सगळे जेव्हा मी पब्लिक स्पीकिंग चालू केलं सेशन चालू केले आणि मी इनिशियली दोनच गोष्टींवर बोलायचो इंटरू स्किल्स टेक्निक्स अँड कॉन्फिडन्स अँड कम्युनिकेशन ठीक आहे ह्या दोनच गोष्टींवर तर मी जायचो आता समजा मी नगरला गेलेलो किंवा छत्रपती संभाजी नगरला गेलेलो ले तिथं लेक्चर आहे तर मी फोन माझाच माझ्याकडे मी तिथं गेल्यावर एखाद्या मुलाच्या हातात फोन द्यायचो की बाबा माझे फोटो काढशील का बघा म्हणजे तिथलेच पडलो माझ्यासोबत कोण नाही आहे तो फोटो काढायला केव्हा काय के किंवा काय आणि हे सुरुवातीचे दिवस होते ना तेव्हा मला कशाच प्रेशर नव्हतं का तर मला कोण बघत नाही कोण ओळखत नाही मला कुणाला सिद्ध करायचे स्वतःला मी स्वतःच स्वतः करतोय ना जे करतोय ते आणि आता जेव्हा मी कुठं बसतो तिथं पॅन्टची चेन लागली का मी चार वेळा बघतो माझं तोंड नीट आहे का दाढी नीट आहे का तर आता लोक ओळखतात मी जे बोलणार आहे ते रेकॉर्ड करून तर टाकल सो मी एक गोष्ट सांगतो जर तुम्ही आता स्ट्रगल करताय आणि तुम्हाला कोण सपोर्ट करणार बी ग्रेटफुल सगळ्यात भारी पिरियड आत्ताच आहे आत्ता तुमच्याकडं कोणच बघा ना पाहिजे ते करू शकता अशी एक वेळ येईल सक्सेसफुल व्हाल लोक ओळखायला लागाल तुम्ही काय करणार हे लोकच ठरवणार लक्षात घ्या तुम्हाला लिबर्टी नाही आहे स्ट्रगलच्या बाबतीत एक सगळ्यात मोठी चांगली गोष्ट काय सांगू का स्ट्रगल जेव्हा तुम्ही करता स्ट्रगल तुम्हाला लिबर्टी पण देते एक्सपेरिमेंट करायची सक्सेस तुम्हाला लिबर्टी देत नाही तेवढी वेन यू गेट सक्सेसफुल इन लाईफ आय डोंट कन्सिडर माय सेल्फ सक्सेसफुल इन लाईफ बट वेन यू गेट सक्सेसफुल इन लाईफ किंवा थोडंसं टेस्ट मिळते सक्सेसची ना तेव्हा तुम्ही प्रयोग नाही करू शकत वेगळे कुठले बट जेव्हा तुम्ही त्या प्रोसेसमध्ये ना तुम्ही दहा प्रयोग करू शकता वीस प्रयोग करू शकता कारण तेव्हा कोणाला घेण्यात येणे तुझ्या स्टोरीशी बरोबर आहे ना एक हरश गुजराल म्हणून एक कॉमेडियन आहे स्टँडअप कॉमेडियन तर तो, तो एका पॉडकास्टमध्ये बोललेला की बना हो शाहरुख खान सबको लगता लागतंय बनता हो शाहरुख खान को अच्छा नाही समजते सक्सेसफुल झाल्यावर त्याची स्टोरी ऐकायची ना बॅक स्टोरी जेव्हा स्टोरी चालू होती तेव्हा ते टोमनेत देणारे होते आणि असंच चालू होतं सगळं आणि मम्मी तेव्हा ठरवलं की मी कुठल्याही शाळेकडून एक रुपये घेणार नाही सेशनला स्कूलकडून आणि आज सातशे व सेशन आहे त्यापैकी बऱ्यापैकी तीनशे एक सेशन शाळेमध्येच घेतले असतील आम्ही स्कूल्समध्ये कुठल्याही शाळेकडून एक रुपये पण घेतला नाही कॉलेजेसकडून व्हिडिओ चार्ज कारण मला कळलं सगळ्यात जास्त ह्याची गरज शाळेमध्ये आत्ता आणि सगळ्यात जास्त त्या मुलांशी बोललं गेलं पाहिजे सगळ्यात जास्त आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत चालू आहेत चालू आहेत एक सेशन्स झाले आणि त्यानंतर मग दोन हजार एकोणीसला इंडियाला वर्ल्ड युथ समिटला रिप्रेझेंट केलं स्टार्ट देशांमध्ये अवॉर्ड्स मिळायला लागले सगळ्या गोष्टी झाल्या आणि मग सगळे म्हणायचे की तुम्ही भारी बोलता तुम्ही व्हिडिओ टाका ना आता मी खोटं बोलणार नाही मी जे काय ते खरं बोलणार आहे माणूस आणि मला पण वाटायचं की यार व्हिडिओ टाकूया चुकून व्हायरल विरल झालो नाही का असं होईल तसं होईल आणि हे वाटायचं कधी दोन हजार एकोणीसला वगैरे आणि देव आपल्यासोबत काय करतो माहिती आहे डेस्टिनी आणि खरंच माहिती आहे का जसं एक आपल्याला समजतं जसं वय वाढेल ना तो आपल्याला कळतं की खरंच देव आहे किंवा एनर्जी आहे काय तर आहे ना आपल्याला वेळेस सगळं देते किंवा वेळ गेल्यावर देऊन बघते की तुला त्याची किंमत आहे का अजून तिथून पुढे गेलाय तर मग तेव्हा वाटायचं व्हायरल हवा हो सगळं मी छोट्या छोट्या क्लिप्स आहेत ना तो एडिट करायचो इनशॉर्टमध्ये टाकायचो आणि त्याला व्ह्यूजच येत नव्हते काहीच नाही मग मी पण इंस्टाग्रामला शिवाय दिल्या अल्गरिदमच रे ते कच्च्या वालीच फेमस होत्यात रियल टॅलेंटची कदर नाही शिवाय दिल्या कधीपर्यंत ह्या ऑगस्ट महिन्यापर्यंत ह्या ऑगस्ट महिन्यात व्हिडिओ आला व्हायरल झालो नऊ मिलियन व्ह्यूज आले परत व्हिडिओ लागले मी पण शिवाय बंद केले अल्गोरिदम ला माणूस किती खतरनाक प्राणी बघा ना जोपर्यंत मला सपोर्ट नाही इंस्टाग्राम कडून इंस्टाग्राम काय जसा सपोर्ट मिळायला लागला इंस्टाग्राम इज व्हेरी गुड प्लॅटफॉर्म अल्गोरिदम खूप छान आहे कधी रे जेव्हा मला त्याच्याकडून पुश मिळाला माणूस पण असाच आहे सेम आहे जोपर्यंत आपण त्याच्या तोपर्यंत आहे व्हायला लागले की बरोबर आहे आणि स्टार्टेड क्रिएटिंग ऑगस्ट तीन ऑगस्ट चार ला, ला पहिला व्हिडिओ आला आणि आज एकोणीस मार्च एकशे पन्नास के होतील आपले मागच्या आठ महिन्यामध्ये आपण एकशे पन्नास के फॉलोअर्स मिळवलेले आणि मग हे कधी स्वप्नात पण विचार नव्हता केला की बाबा एवढे ये फॉलोअर्स येतील एवढे लोक रिलेट करतील एवढे लोकांचे मेसेजेस येतील किंवा काय किंवा काय किंवा काय किंवा काय आणि आता असं वाटतं ना की एवढी लोकं जर आपल्या आयुष्यात जोडली गेलेत ना तर आपल्याकडे जे स्किल आहे ना आपल्याकडे जे टॅलेंट आहे पब्लिक स्पीकर स्वरूप भोसले नॉट कॉन्टेंट क्रिएटर स्वरूप भोसले सगळ्यांना कळला पाहिजे आणि इथून पुढं तुम्हाला पब्लिक स्पीकर स्वरूप भोसले सगळ्यात जास्त दिसणार सो ह्या प्रोसेसमध्ये पब्लिक स्पीकर होण्यामागं किंवा स्वतःचं पुस्तक लिहिलं दोन हजार वीसला ता ता ते लिहिण्यामाग किंवा इथपर्यंत येण्यामाग एक गोष्ट मी शाळेपासून मला तुम्हाला तुमच्या आयुष्यात आतापर्यंत कितीतरी वेळा एक असा प्रसंग आला असेल नाही तुम्हाला हे लहानपणी सांगतोय दहावीपर्यंत हे सगळ्यांवर झालेलं असेल की तुम्हाला वाटलं भास आई एवढा मारलेला असतो ना कधी कधी आपल्या आईला डेंजर आहेत आधी रडस्तोर मारतात परत कारड लावून मारतात नरडा आवळ आवड बंद बंद परत दोन बुके आग आय तू मारती बनून रडतोय डेंजर आणि एक दिवस असं काहीतरी होतं तुम्ही जाता दार लावून घेता म्हणता बास आता घरातन निघून जायचे प्रत्येक पोराने एकदा तरी विचार केला हा आणि तुम्ही ठरवता की नाही बास आता बासात जायचं आता काही विषय नाही आता आणि तुम्ही निघता पण त्या घराशेजारच्या गिरणी पर्यंत जाताना तुम्हाला कळतं आहे यायला बाहेर जाऊन करणार काय खायाचं खोटं तुम्ही जग मरत माघर आणि घरात बसतो हे सगळ्यांसोबत झालेलं असतं बरोबर आणि सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी कंटिन्यू चालू असताना आपल्याला एक गोष्ट कळते की आयला सगळ्यात भारी लाईफ आपली शाळेची किंवा टीन एजच्या आधीची होती किंवा ह्याच्या उलट जाऊन सांगतो आपण सगळ्यात जास्त मॅच्युअर शाळेत असताना होतो सांगतो खूप सारे लोक म्हणता हे काय आहे पण हे खरं आहे काम माहिती आहे का वी वेअर टेकिंग केअर ऑफ आवर सेल्फ वेन वी वर इन स्कूल आपल्याला सेल्फ केअरला आपण प्रायोरिटी दिली आय एम नॉट टेल आय एम नॉट सेईंग सेल्फिश मी म्हणतोय आपण सेल्फ केअर केलेली बघा ना की एखाद्यासोबत पटलं नाही एक कट्टी कॉलला तुला जा बांधणं नाही काय नाही चार पाच दिवसांना आपण आप त्याच्याशी बोलायला लागायचो सॉरी न म्हणता बरोबर आहे आठवत असेल तुम्हाला एखाद्यासोबत तुमचं पटलं नाही शाळेत तुम्ही कट्टी म्हणला बोलायचं बंद केलं आणि चार पाच दिवसांनी बोलायला लागला सॉरी पण नाही ना म्हणला हे आत्ता करायला पाहिजे ना आपण लाईफमध्ये बरोबर का चूक आहे की एखाद्यासोबत जर आपलं पटत नाही तर थोडे दिवस लांब जाणं नीट होणं टॉक्झिसिटी जाऊन देणं त्या व्यक्तीकडे परत आयुष्यात जाणं नकळत जरा सॉरी पण न बोलता किंवा सॉरी बोललं तरी चालतंय पण हे आपण केलं कधी लहानपणी लहानपणी आपल्याला झोपले प्रि होते झोपू दे घरी गेला दमला झोपला आता झोपायसाठी आपण रील बघतोय मेडिटेशनची गाणी ऐकतोय आते बसलो मला त्रास देतोय वरड बाबा मला दे झोपू दे आणि लहानपणी ते बरोबर आहे बरोबर मला मिळावं मोठा कुणाला छोटा कुणाला आता आपण ते बघितलं पाहिजे ना स्वतःची काळजी केली पाहिजे पण आपण ते सगळ्यात जास्त लहानपणी केलं लहानपणी आपण धर्म जात पंत गोत्र बघितलं डबा खाताने आता आपण बघायला आहे आणि आता आपण नाही बघितले पाहिजे लहानपणी आपल्याला कधीच फरक पडला नाही की तुझा बाप्पा काय करतो त्याचा बाप्पा काय करतो माझा बाप्पा काय करतो कधीच नाही लहानपणी आपल्याला प्रत्येकाचा बड्डे तेवढ्याच आनंदाने सेलिब्रेट करू वाटला बरोबर आहे एखाद्या मित्राचा बड्डे असला की आपण तीन दिवस आधी वर्ष नाही का त्याला हे करायचं आणि हे मी खरं सांगतोय की ही जी पोर आहेत ना मी आता जे सांगतोय त्या कॅटेगरीतली ती पोर आहेत ना खरं तर डिप्लोमॅट पाहिजेत म्हणजे इंडियाला रिप्रेझेंट करायला पाहिजे दुसऱ्या कंट्रीत ती पोरं ह्यांची एवढी गोड बोलणारी पोरं कोण नसतात आणि हे काम करून घेतात बरे ती कोण पोर असतात सांगतो फॉर एक्झाम्पल आजपासून तीन दिवसांनी एखाद्याचा बड्डे शाळेत आणि तो तेव्हा चॉकलेट घेऊन येणार आहे आणि तो चॉकलेट वाटणार आहे तर चॉकलेट वाटाय पिशवी धाराय कोणतर लागतो आणि पिशवी धरणाऱ्याला दोन तो तो तीन चॉकलेट एक्स्ट्रा मिळायचा चान्स असतो तर तो अचानक तीन दिवस आधीपासून त्याला एकत्र व डबा खायला बसवण सायकलवर घरी सोडून गोड बोलायला चालू दिवशी म्हणल उद्या चॉकलेट कुठल्या घ्यायच्यात आपल्याला <laughs> कुठनं आणणार आहे म्हणतो का आणि मी पडतो या दोन चॉकलेटासाठी तीन दिवस आपण एकमेकांशी गोड बोललो एवढी मेंटॅलिटी ते आपली तेव्हा होती तेवढे मॅच्युअर होतो आपण तेवढ्या आपल्याला सगळ्या गोष्टी कळत होत्या आणि आता आपण एवढ्या व्हनरेबल स्टेजला का पोहोचलो मी ट्वेंटीजमध्ये जसं वय वाढत गेलो वीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सत्तावीस तिसीत गेलो आता आपण एवढे वलनरेबल का होतोय आपल्याला एवढ्या गोष्टींची भीती का वाटते का तर आपले कान हरवले आपल्याला ऐकणारे कान हरवले शाळेत बघा ना कुणाला बी काय बी सांगू शकत होतो आपण काय पण आपण विचार करायचो का हा सिक्रेट ठेवाल हो का किंवा हा गावभर सांगाल का नाही सांगून टाकायचो का तेव्हा इंस्टाग्राम नाही फेसबुक नाही काय करेल करून करून कुठं टाकल कुठं सांगल एखाद्याची रिच काय लयत लय तालुक्यात गावभर चर्चा करेल त्याच्या पलीकडं काय आता स्टोरी टाकल्या विषय संपला आणि वी वर सो लकी की आम्ही त्या मद, एरियामध्ये एरियामध्ये बॉर्न झालो आणि जेव्हा घरी जायचो ना शाळेतून सगळ्यात भारी जर पिरियड कुठला असायचा नाही म्हणजे आयुष्यातला पूर्ण त्या दिवसातला चोवीस तासातला सगळ्यात भारी टाइम स्लॅब जर कुठला असायचा तर तो, तो पाच ते सात असायचा ठीक आहे शाळा सुटल्यानंतर पाच ते सातचा वेळ का सात नंतर पुढं का नाही ते सांगतो कारण सात नंतर आयांना सिरियली बघायला लागतात मग कोण बी येऊ दे ती तिच्याकडेच -ती रिमोट पाच वाजता घरी पळत पळत जायचं ते चक्कर फिरवायचं किंवा सायकल फिरत फिरत घरी जायचं आणि डब्ल्यू डब्ल्यू बघायचं आणि तेच मू आपल्या लहान भावावरती प्रॅक्टिस करायचे आमच्या घरात उलटं होतं माझ्या लहान भावाने माझ्यावर प्रॅक्टिस केल्यात मू सगळे आणि वेगळीच क्रेस सगळंच वेगळं लहानपणी ते नाही का अंडर डेकर सात वेळा मेरून सात वेळा जर मला आलाय सगळंच खरं वाटायचं वीवर इन द एरा जिथं वाटायचं की मला माहिती आहे ते लेभारी तुम्हाला आठवते हो रे कधी कधी आपण लहान होतो आणि एखादा मुलगा म्हणायचा तुला माहिती आहे का आमच्या बाप्पानी ना दिवाळीला ना दोन हजार रुपयाचे फटाकडे आले बघा आता दुसऱ्याला सांगायचं आहे त्याच्या घरी पाचशेची नसतो ती तर कायच नाही आमच्या बाप्पानी पाच हजार रुपयाचे आणली प्रत्येकजण चढवडीने वाढवून सांगायचं का तर त्याला सांगायचं अरे माझे पप्पा किती भारी माझे आई वडील किती भारी मग काय झालं रे आपल्या पिढीला की आजकालची पिढी एकत्र कॅफेत बसून एकमेकाच्या आई बाप्पाची लायकी काढते की माय सो रूड यू नो शी डोंट लिसन टू मी व्हॉट रिली हॅपंड काय बदललं आईबापाला बाहेर ना आवाजण्यापासून बाहेर ना ठेवण्यापर्यंत काय झालं असं की ह्या एवढ्याशा वर्षांमध्ये एवढा मोठा गॅप पडला आणि तो गॅप आपल्याला बघायला मिळाला ज्या पिढीने ते बघितलं त्या पिढी हे पण बघते जस्ट इमॅजिन एक गोष्ट घडली की आपले कान हरवले आपल्याला सांगणारी लोकच म्हणजे गायबच झाले अचानक ते लोक आणि आपल्याला एक गोष्ट कळली की जर मी एखाद्याला सांग सिक्रेट सांगितलं की अरे माझ्या आयुष्यात असं असं चाललंय किंवा तसं तसं चाललंय तर त्या दुसऱ्या व्यक्तीला कुठल्या तरी तिसऱ्या व्यक्तीला इम्प्रेस करायचंय किंवा त्या तिसऱ्या व्यक्तीला आयुष्यात आणायचंय ना म्हणून तो तुमचे सिक्रेट ट्रेड करतो तुला माहिती आहे का सौरभच्या आयुष्यात काय चाललंय मी कुणाला सांगणार नव्हते पण तुला म्हणून सांगते का सांग तर सांग त्या दोघांना जवळ येण्यासाठी तुझं सिक्रेट वापरलं गेलं आणि ह्याच्यामुळे लोकांनी सगळ्यांना सिक्रेट सांगायचेच बंद केले अँड दॅट्स हाऊ इट स्टार्टेड द एरा ऑफ इलिमिनेटिंग युअर इमोशन्स आणि आता खूप सारे लोक म्हणतात ना दॅट्स वॉट अडल्टिंग इज ह्यालाच अडल्टिंग म्हणतात बट नो इट्स नॉट अडल्टिंग अकॉर्डिंग टू मी आर वी रिली अडल्ट आपण कधी असं मोठे होतो का कधीच नाही मी तर खरं सांगू का की मरत कधीच मोठा होत नाही त्याच्यात एक बाळ असतंच काय कशात बी आनंद वाटत त्याला कशात बी म्हणजे अजून पण मी सांगतो माझं वय सत्तावीस आहे आणि तर काही तीस पस्तीस ची पण असतील मला जर रस्त्यात एखादा दगड मिळला ना तर मी घरापर्यंत दगड मारत मारत नेणारच हे मी लहानपणी पण पन केले पाहिजे काय सेन्स नाही त्या गोष्टीचा पण मना ठरवलं असतं आता यो दगड जर तिथपर्यंत गेला तर असं असं होणार काय तर वेगळेच हे वेगळेच आणि हे इतकं भारी होतं ना कारण आपण रमलेलो कशात तरी कुठल्या तरी गोष्टींमध्ये आता तसं नाहीये आणि आता आपण अर्थ शोधतोय सगळ्या गोष्टींचा आणि या सगळ्याच गोष्टी बाजूला सो आज जेव्हा आपण इथं बसलोय ना आणि आता मी जमलोय ना मला एकच गोष्ट तुम्हाला सांगायची जेव्हा तुम्ही इथून बाहेर जाल तेव्हा तुमच्या शाळेतल्या मित्रांना पहिले एक मेसेज करा आणि मेसेजला आहे ना हाय किंवा हॅलोने सुरुवात नाही करायची एवढंच टाकायचं तुला आठवतंय का आणि मग पुढचा किस्सा टाकायचा ते तुम्हाला रिप्लाय नाही करणार ते कॉल करणार तुला आणि पहिली शिवी देणार बीप आज आठवण आली होय तुला काय म्हणतोय अचानक काय दिसली का काय ती आणि तुम्हाला कळतं काय ज्या वेळेला त्या पोराला मी दहा वर्ष झालं भेटलो नाही तुला एक मेसेज केला त्यानं मला कॉल केला आणि तो असं बोलतोय जसं की काल त्याच्याबरोबर बँचवर बसलोय दहा वर्ष गेली तरी ती दोस्ती अजून तशीच ती बिलॉंगिंगनेस अजून तशीच त्याचा आवाज तसाच ती आत्मीयता तेवढीच आणि विचारताना तेवढीच आणि इथं कळतं की ह्याच्या आईला काय नाही केलं आयुष्यात तरी चार माणसं जोडली ना पण जिंकलो आणि हे सगळ्यात जास्त महत्वाचं मला खूप जास्त ॲप्रिसिएशन अशा शिक्षकांचं वाटतं ज्या शिक्षकांनी आम्हाला मारलं जिथं चुकलं देतो आणि जिथं रागवलं त्यांच्यामुळं आम्हाला कळलं की आपले आईबाप सोडून पण दुसरी लोक आहेत आयुष्यात ज्यांना आपली खरंच काळजी वाटते आजकालच्या लोकांना तसं वाटत नाही मी तुम्हाला एक, एक एक प्रसंग शेअर करायचा की आमच्या शाळेच्या पुढं एक वीर होती कमानी हाऊद कमानीची वीर म्हणून त्यामध्ये पोरं पोहायला जायची आणि शिक्षकांना कळायचं की लेक्चर भरून पोरं पोहायला गेल्यात आणि मी नवीन नवीन पोहायला शिकलेलो तर आमच्या खाडेसरांनी बातकंडे सर सगळ्यात स्ट्रिक्ट ते एवढीशा बांधावरून ह्याच्या रानाच्या त्यांची पल्सर घेऊन येत होते हळूहळू आणि आम्ही सगळे अंडर उघडे नागडे आंघोळ करून असं टावेलनं जसे सर दिसले तसं आम्ही कापडं तशीच ठेवून उसात पाळालो कारण उसात कसं खावीन सरांना सर काय ते येणार नाही आणि जसं बाहेर आलो तसे नुसते वन सगळे अंगावर आमचे सर म्हणले हेच जर इज्जती दोन फटके खाऊन घेतले असते तर अंगावर हे आज टॅटो उठले असते का अशी उभी केलेली ओळीनं सगळे आम्हाला आणि नंतर आम्हाला कळलं की सरांना आमच्या एन्जॉयशी प्रॉब्लेम नाही आहे मग आमच्या शिक्षकांना आमच्या उन्हाळापणा एन प्रॉब्लेम नव्हता आणि त्यांना आमच्या जीवाची पण भीती होती यायला पोरगं बुडलं तर काय होईल पोराला सर्दी झाली तर काय होईल त्याच्या आई काय त्याचा वडील रिक्षा चालवतो दवाखान्यात गेलं की आठशेला फाटणार आहे जमल का त्याला आणि हे विचार आमच्या शिक्षकांनी केले हे कधी कळतं जेव्हा शाळा सोडली तेव्हा आणि नंतर एक गोष्ट कळते मोठं झाल्यावर की आपल्याला वाटतं ना दहावीची फेअरवेल किती लोकांना आठवते दहावीची फेअरवेल अजून आहे तशी आठवते ओके गुड बारावीची झालीच नाही ओके ग्रॅज्युएशन ओके ठीक आहे बघा ना असं वाटायचं की दहावीची फेरवेल होता नाही असं डोळ्यात पाण्याचं थोडंसं आणि असं वाटायचं की आता ह्या लोकांशिवाय कसं जगायचं ना बरोबर तरी पण जगलो दोन वर्ष परत बारावी आली बारावीच्या फेरवेलला पण तेच वाटलं परत वाटलं आयला ह्या लोकांसोबत कसं जगायचं ना आता कसं जग कसं ह्यांच्याशिवाय कसं जगणार आपण परत ग्रॅज्युएशन आलं ग्रॅज्युएशनला पण हेच वाटलं आयला ह्या लोकांसोबत कसं यांच्याशिवाय कसं जगणार आपण नंतर आपल्याला कळतं आयला आपण फोर्सफुली कुणाला सोबत नाही ठेवू शकत आणि आपण कुणाला सांगू पण शकत नाही की बाबा कॉन्टॅक्टमध्ये राहा किंवा का कारण की प्रत्येकाला चटणी भाकरी कमवायची रे तुम्हाला मला माझ्या त्या मित्राला दहावीतल्या त्याला त्याचा जॉब बघायचं त्याची बायको बघायचे त्याचं घर बघायचे आई वडील बघायचे तो बिझी होणार आहे आणि जे म्हणतात ना इट्स नॉट अबाउट टाईम इट्स अबाउट प्रायोरिटीज नो इट्स अबाउट टाईम माय डिअर फ्रेंड्स no, कुणी काय पण सांगू दे तुम्ही प्रायोरिटी प्रायोरिटी काय खेळत बसताय त्याला पण त्याचं घर सांभाळायचं आहे आणि आपण पोरासारखं तुला वेळ नाही का माझ्यासाठी तुम्हाला कॉल करत नाही हे सगळं बघत बसतो बघत बसतो आणि मग येतो कोविड आणि कोविड मध्ये आपल्यातले तिथली काही लोक जातात आपल्याला कळतं की कळत ज्या लोकांसोबत मी गरजेस होल्ड केले ज्यांच्यासोबत मी भानं ठेवली तो लेत माणूस असा गेला आणि मला त्याला एकदा सॉरी पण म्हणता नाही आलं एकदा पण सॉरी नाही म्हणता का तर माझा युगो मोठा होता त्या माणसापेक्षा आणि मला तुझा वेळ महत्वाचा होता पण जेवढा वेळ एकत्र घालला तेवढा महत्वाचा नव्हता सो एकच आहे की जो एक्झिस्टन्स आहे आपला स्वतःचा हा नाही का हे रेंट न घेतलेलं आहे ही बॉडी आहे ना रेंट न घेतलेली माहिती ना जोपर्यंत आपण हे घर नीट सांभाळणार तोपर्यंत येतं एक दिवस आपण खाली करून जाणार हे रेंट आणि मग हे जमा होणार सो इट इज पेरिशेबल एट द एंड ऑफ द डे तुमची बॉडी तुमचं हे सगळं पेरिशेबल आणि जेव्हा मागावरून बघतो तेव्हा शाळेतल्या गप्पा कधीच बोर होत नाहीत किंवा काय नाही किंवा काय नाही किंवा काय नाही का आणि एका गोष्टीचा अभिमान खूप वाटतो आपल्या सगळ्यांना की आपण काही पण करेल असू द्या नाईन्टी स्किट बद्दल बोलतोय पण आम्ही प्रॉपर शाळा एन्जॉय केली कारण तोपर्यंत मोबाईलनं टेक ओव्हर नव्हतं केलं मोबाईलनं टेक ओव्हर नव्हतं केलं म्हणजे शब्दांना एवढी किंमत होती की नाही एवढी किंमत फॉर एक्झाम्पल कॉल केला मित्राला लँडलाईनला हा तू ग्राउंडवरती या मी पाच पस्तीस पर्यंत पोहचतोय बरोबर तो तिथं पाच पस्तीसला पोहोचणारच कारण दुसरा मार्ग काय पाच पस्तीस नाही पोहोचला तर त्याला चलबिचल होईल ह्याला होईल आता थोडी ना म्हणू शकतो व्हिडिओ कॉल कर कुठे आहे गुगल मॅप पाठव सो शब्द शब्दांना किंमत होती बिकॉज वी वेअर आउट ऑफ रिसोर्सेस आणि ओनली ऑप्शन लेफ्ट वॉच टू ट्रस्ट दॅट पर्सन दॅट्स इट लास्टली हा जो चॅप्टर आहे शाळेचा जो मी आता बोलतो पुढच्या चॅप्टरकडे जायच्या आधी मला एकच गोष्ट सांगायची की तुमच्या आयुष्यात जर सगळ्यात भारी गोष्ट काय घडली असेल तर ती शाळा आहे शाळा कधीच रिप्लेसेबल नसते आणि तुम्ही तुमच्या शाळेला कितीही शिवाय द्या बट हो जेव्हा तुम्ही शांत बसता आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्या पोरला शाळेत न जाताना बघता त्याला पेप्सी खात्याने बघायला उन्हाळ्यात ना आता तेव्हा तुम्हाला आठवणार तुम्ही पण त्याच्यासाठी हे करायचं बरं जेव्हा तुम्ही बघाल कबड्डीचे खो खोचे सामने कुठे तर चालू आहेत तुमच्या येईल तेव्हा तुम्हाला आठवणार आहे आणि जेव्हा तुम्हाला कळणार आहे की तुम्ही आयुष्यात काही जरी नसल केलं ना तर आयुष्यात तुम्ही त्यावेळी चार पाच मित्र सांभाळले वेगवेगळ्या धर्म जात पंत गोत्राचे अजिबात त्यांच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन केलं नाही जिगरी राहिला अजून पण त्यातले दोन तीन लोक तुमच्यासोबत आहेत आणि तुम्ही तेव्हा तुमच्या आईवडिलांना जास्त चोचले दिले नाही की मॉम अँड डॅड आय वॉन्ट टू मेक प्रोजेक्ट वी हॅव टू कलेक्ट द सर्फ आणि आमच्या आईबापांनी कधीच आम्हाला काशातच मदत केली नाही कार्यानुभव म्हणून विषय होता माहिती आहे कार्यानुभव <laughs> शेतापळ बनवा बैल बनवा मातीनं सगळं आता प्रोजेक्ट करायचं म्हणलं तर आईन बाप बाब तीनपर्यंत जागतं आहे एका प्रोजेक्टला साडेतीन हजार सो ह्या गोष्टीचं लय बरं वाटतं की वेळेच आमची शाळा पास झाली आईवडिलांना पण जास्त नाही काय कधी पालक सभेला पण यायला लागलं नाही काहीच नाही हा चॅप्टर संपवताना शाळेचा मला तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे की हीच शाळा आहे जी तुम्ही सहन करू शकता जी शाळा तुम्ही इंडिव्हिज्युअली गेला ऍडमिशन घेतलं त्यात शिकला ठीक आहे आयुष्य आणि बाहेर पडला लोक जी तुमच्यासोबत शाळा करतात ना ती नाही तुम्ही सहन करू शकत ठीक आहे आणि ही शाळा एकदाच आहे आयुष्यात त्यानंतर आपल्यावर फक्त शाळाच होत राहणार आहेत ठीक आहे सो दॅट्स so, इट